निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटातील लोकप्रतिनिधींचं काय होणार, त्यांचं विधानसभा आणि लोकसभा सदस्यत्व जाणार का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी जारी केलेल्या व्हिपचं ठाकरे गटातील लोकप्रतिनिधींनी उल्लंघन केल्यास ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचं सदस्यत्व रद्द होणार असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. यावर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला कोणताही व्हिप लागू होत नसल्याचा दावा केला. शिंदे गटाचे आमदार काय म्हणतात ते पाहूया. शिवसेना पक्षाच्या सर्वच्या सर्व 56 आमदारांना प्रतोदानी निर्णय दिलेला आहे की जे जो व्हिप किंवा पक्ष प्रतो ज्या पद्धतीनं पत्र देतील, व्हिपचं उल्लंघन कुणी करणार नाही आणि जो आदेश प्रतोदाच्या माध्यमातून सगळ्या सदस्यांना 56 सदस्यांना लागू होईल तो सर्वांना लागू होईल. त्यामुळे प्रतोदाच्या कुठल्याही व्हिपचं उल्लंघन कुणी करू नये असं स्पष्ट म्हणजे आमदारांना सुद्धा जर याचा व्हिपचं हे राहणार आहे का आणि जर आम्ही 56 आहोत मी सारखं तेच म्हणतो आम्ही सगळे 56 एकत्र आहोत ना. ये व्हिप भी हम जो निकाल रहे हैं ये 56 विधायकों को दिया. 56 विधायक सभी हमारे पूरे विधायक जो व्हिप नहीं मानेंगे उनका क्या भगवान जाने क्या होगा, लेकिन व्हिप देना ये पार्टी के तरफ से हमारी जिम्मेदारी बनती है. या पार्श्वभूमीवर व्हिप म्हणजे काय, एकनाथ शिंदे यांच्या व्हिपचं ठाकरे गटातील आमदारांनी उल्लंघन केल्यास खरंच त्यांचं सदस्यत्व रद्द होईल का, हेच या आजच्या सोपा विषय मधून जाणून घेऊया. व्हिप म्हणजे काय, अगदी सोप्या शब्दात समजून घ्यायचं असेल तर व्हिप म्हणजे पक्षादेश. सभागृहात एखादे विधेयक किंवा मुद्द्यावर सभागृहामध्ये काय भूमिका घ्यायची याबद्दल घेतलेला निर्णय पाळण्याचा आदेश दिला जातो त्यालाच व्हिप म्हणतात. व्हिप हा राजकीय पक्षाचा अधिकार असतो. राजकीय पक्षांनी पक्षांच्या सदस्यांना त्यांच्या वैयक्तिक विचारावर निर्णय न घेता पक्षाच्या धोरणानुसार मतदान करावे या हेतूने व्हिप काढला जातो. विधिमंडळात पक्षातील शिस्त सुनिश्चित करणे हाच या व्हिपचा उद्देश असतो. व्हिपमुळे पक्षाच्या आमदार खासदारांना एखादी भूमिका घेण्याचे आदेश दिले जातात. व्हिप काढण्याचा अधिकार कोणाला, व्हिप काढण्याचा अधिकार पक्षाने निवडलेल्या विधिमंडळ गटनेत्यालाच असतात. एखाद्या पक्षाने जुन्या गटनेत्याऐवजी नवीन गटनेता निवडल्यास पक्षादेश जारी करण्याचे अधिकार त्याच्याकडे जातात. व्हिपचे किती प्रकार, व्हिपचे साधारण 3 प्रकार पडतात. 1 ओळीचा व्हिप, 2 ओळीचा व्हिप आणि 3 ओळीचा व्हिप. 1 ओळीच्या व्हिप मध्ये सदस्यांना मतदान करण्याची माहिती दिली जाते. या स्थितीत पक्षाचे सदस्य स्वतःचा निर्णय घेऊ शकतात त्याला 1 ओळीचा व्हिप म्हणतात. 2 ओळीच्या व्हिप मध्ये सभासदांना मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात, त्यामध्ये मतदानासाठी विशेष सूचना देण्यात येते. 3 ओळीच्या व्हिप मध्ये सदस्यांना पक्षानुसार मतदान करण्यास सांगितले जाते. हा सर्वात यशस्वी व्हिप मानला जातो. व्हिपचं उल्लंघन केल्यास पक्षांतर विरोधी कायद्या अंतर्गत सभागृहातून त्याच्या सदस्यांना बडतर्फे केले जाऊ शकते. पक्षांतर बंदीचा कायदा, राजीव गांधी पंतप्रधान असताना 1985 मध्ये 52 घटना दुरुस्ती अंतर्गत पक्षांतर बंदीचा कायदा अस्तित्वात आला. एखादं विधिमंडळ अथवा संसद सदस्यांनी पक्ष सोडल्यास किंवा व्हिप विरोधात मतदान केलं तर तो पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरतो आणि त्याचं सदस्यत्व रद्द होते. असं असलं तरी आपल्याकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खासदार आणि आमदारांना व्हिप बजावून कोणाला मतदान करायचे असा आदेश देता येऊ शकत नाही. व्हिपचं उल्लंघन केल्यास ठाकरेंची आमदारकी जाणार का, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे, त्यामुळे आता त्यांच्याकडून काढण्यात आलेला व्हिप आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील 15 आमदारांसाठी बंधनकारक असेल. शिंदे गटाने काढलेल्या व्हिपचं उल्लंघन केल्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ठाकरे गटांच्या आमदाराविरोधात कारवाईचा बडगा उगारू शकतात. यापूर्वी देखील ठाकरे गटातील आदित्य ठाकरे वगळता सर्व आमदारांचं निलंबन करण्याची मागणी याआधी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. ठाकरे गटांकडे आता पर्याय काय, विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी शिंदेकडून व्हिप जारी केल्यास आता ठाकरे गटाकडे केवळ 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं लागेल आणि दुसरा पर्याय म्हणजे अनुपस्थित राहण्याचा. आपण अधिवेशनाला अनुपस्थित राहत असल्याचं त्यांना आधीच कळवावं लागेल, यासाठी त्यांना कारण देखील द्यावं लागेल. अशा परिस्थितीत ठाकरे गटातील आमदारांना त्यांचं सदस्यत्व टिकवता येईल. कशी वाटली आजच्या सोपा विषयामधील माहिती हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करा.